महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जा, दहा जानेवारीला सुरू होतीये मात्र त्याआधीच कुस्तीच्या आखाड्याला डोपिंगचं ग्रहण लागलंय की काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण एकट्या सोलापूरमध्ये आठ हजार मेफेंड टर्माईनचे इंजेक्शन्स पैलवानांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सोलापूरमध्ये अन्न औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईच्या दरम्यान ही सगळी धक्कादायक घटना समोर आली दरम्यान पोलीस भरतीला आलेल्या उमेदवारांनी सुद्धा मेफेंड टर्माईनची इंजेक्शन्स घेतल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय दरम्यान डोपिंग प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यामागच्या मास्टर माइंडला पकडण्याचं मोठं आव्हान सध्या उभं राहिलंय आहे दरम्यान या धक्कादायक प्रकारावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे पदक विजेती नेमबाज राही सरनोबत आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित दोघांचंही या विशेष संवादामध्ये मनापासून स्वागत मी सगळ्यात पहिल्यांदा राहीला प्रश्न विचारेन की राही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मेफेन टर्माईनच्या इंजेक्शनची विक्री होते अत्यंत धक्कादायक प्रकारे एक खेळाडू म्हणून जेव्हा तू या सगळ्या प्रकाराकडे बघतेस काय कारण असू शकतात यामागची असं तुला वाटतं तुला नेमकं काय वाटतं अर्थातच म्हणजे कधीही खेळाडू जेव्हा एखाद्या ड्रगचा जाणून बुजून वापर करत असतो तेव्हा त्याच्या मागचा उद्देश एकच असतो की चांगला परफॉर्मन्स व्हावं आपण पुढच्या फेरीत जावं आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावं भारतीय संघात यावं हा एकच विचार त्याच्यामागे असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रग्ज हे कुठंतरी थोडंसं आपल्याला त्यावेळेला त्या छोट्या कालावधीपुरता कुठे ना कुठे पोष देतात त्यामुळे लगेच कुठेतरी निकाल मिळण्याचा किंवा लगेच पफॉर्मन्स सुधारण्याची वाट आहे असं त्यांच्या डोक्यात कुठंतरी असतं आणि म्हणून ह्या सगळ्याचा वापर सुरू होतो असं मला वाटतं आणि हे फक्त म्हणजे आता आज हे कुस्तीच्या विषयी पुढे आलं असलं तरी ते फक्त त्या एका खेळापुरतं मर्यादित नाही आहे ते संपूर्ण क्रीडा जगतातच कमी अधिक प्रमाणात चालू आहे चा त्याच्यामुळे म्हणजे मी तर ह्याच्यावरती म्हणजे मला खरंच फार गंभीर बाब वाटते कारण हे खेळ त्यातला परफॉर्मन्स आपण कुठल्या पातळीवर जाणार खेळणार हे फार वेगळे प्रश्न आहेत पण ह्या सगळ्याचा आरोग्यावर खूप चुकीचा परिणाम होतो आणि लहान वयातच अनेक आजारांना आपण म्हणजे ठरवून निमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती होते त्याच्यामुळे मला की ह्या खेळा पुढचा विचार असा वाटतो की आपण आपल्या आरोग्यावरती ह्याचा अतिशय घातक परिणाम करून घेतोय बरोबर आहे आ, राही सोबत रहाच पोलीस मा, मा, माजी महा पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सध्या आपल्यासोबत आहेत सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की सध्या जी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ड्रग्जचा इंजेक्शनचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जातोय जर खरंच असा प्रकार घडला असेल तर ते अत्यंत गंभीर आहे नक्कीच ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि ती कुठल्याही प्रकारे सहन करणं बरोबर होणार नाही किंवा जिथे जिथे काही फिजिकल अशा टेस्ट असतात त्या खेळ असतील किंवा भरती असेल किंवा इतर अन्य काही असतील तर त्या ठिकाणी ही दाट शक्यता आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या विरुद्धचे उपाय करायला पाहिजेत त्यातला सगळ्यात प्रथम उपाय म्हणजे मी सुचवेन की जी भरतीची जाहिरात आहे त्या भरतीच्या जाहिरातीमध्येच हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही प्रकारे डोपिंग कोणी केलेलं आहे असं जर आढळलं तर त्या माणसाला नुसतंच रस्टिकेट केलं जाईल असं नव्हे तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई पण होईल आणि त्यासाठी सर्व उपाय हे करणं आवश्यक आहे जसं अन्न आणि औषध प्रशासन यांनी आता आपण सांगितलं की माळशेरस त्या ठिकाणी काही अशा केसेस पकडल्या तर त्या प्रकारची कारवाई त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता भरती चाललेली आहे तर सर्व ठिकाणी अशा प्रकारची कठोर कारवाई तातडीने करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं सर पण एकूण या भरती प्रक्रियेमध्ये डोपिंग केलंय की नाही डोपिंगचं ट्रेसिंग करण्यासाठी काही उपाययोजना किंवा तशी काही यंत्रणा नाही आहे का आता आपण सांगितलं त्याप्रमाणे तशी सध्या यंत्रणा नाही आहे आणि दुसरं असं की तुम्ही मुख्य जाहिरातीमध्ये हे स्पष्ट करणं आवश्यक आहे कारण एखादी आपण जाहिरात तिच्या पलीकडे जाऊन जर एखादी टेस्ट घेतली तर त्याच्या विरुद्ध न्यायालय कदाचित त्याला मान्यता देणार नाही त्यामुळे सुरुवातीपासून जाहिरातीच्या पासूनच हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की कुठल्याही प्रकारे डोपिंग कोणी केलंय असा जर संशय आला किंवा काही टेस्ट केली गेली तर त्याविरुद्ध कारवाई केली जाईल आता ही जी सध्याची भरती आहे त्या भरतीमध्ये सुद्धा जे कोणी लोक निवडले गेलेले असतील तर त्या निवडलेल्या लोकांच्यापैकी एक रॅन्डम अशा प्रकारची टेस्ट करावी आणि विशेषतः जिथे संशय आहे किंबहुना सर्वच भरतीच्या ठिकाणी असे प्रकार होण्याची जाण शक्यता आहे हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणीच अशा प्रकारच्या डोपिंग टेस्टची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक ती पावलं मी सुचवेल सर तुम्हालाही विनंती राहा आपल्यासोबत मी पुन्हा एकदा राहीकडे येते राही, राही तू आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रतिनिधित्व केलेलं आहेस ज्यावेळी तुम्ही या सगळ्या प्रोसिजर मधून जात असता तेव्हा तुमच्या टेस्ट कशा होतात डोपिंग केलंय की नाही किंवा ड्रग्ज घेतले गेलेत की, -गेले की नाही हे कसं काय तपासलं जातं सर या सगळ्यामध्ये यंत्रणांमधले लूप किती कारणीभूत असू शकतात सांगितलं त्याप्रमाणे जी आप जाहिराती आपण जी पहिल्यांदा भरती श्रीची जाहिरात करतो जसं खेळांमध्ये हे आता सुस्पष्ट केलेलं आहे की जर कोणीही व्यक्ती ही डोपिंग केलेली आहे हे असं आढळलं तर त्याला जरी कोणतंही पदक मिळालेलं असेल तर ते पदक त्याच्याकडनं हिरावून घेतलं जातं आणि त्याची पूर्ण खेळापासून एक त्याला हकालपट्टी केली जाते तर त्याचप्रमाणे आपल्याकडे सुद्धा भरतीची जी जाहिरात असते त्या जाहिरातीमध्येच हे आपण सुस्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की डोपिंग हे चालणार नाही आणि जर कोणी डोपिंग केलंय असं संशय आला किंवा आढळून आलं तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि त्याला कायमचं त्या भरतीच्या प्रक्रियेतून दूर ठेवलं जाईल ही एक पहिली स्टेप आहे दुसरी अशी आहे की आपल्याला कल्पना आहे की या भरतीसाठी लाखो लोक लाखो उमेदवार येत असतात त्यामुळे त्या प्रत्येक उमेदवाराची टेस्ट नाही परंतु त्या फिजिकल परीक्षा झाल्यानंतर जे यशस्वी म्हणून कॅन्डिडेट्स सिलेक्ट केले जातात किंवा जाहीर केले जातात तर त्यांच्यापैकी ज्यांना आपल्याला संशय वाटतोय अशा काही लोकांची मात्र ती अशा प्रकारची डोपिंग टेस्ट जसं असं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असेल त्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी ती डोपिंग टेस्ट करण्याची आवश्यकता आहे आणि शासनाने ह्या अशा प्रकारच्या डोपिंग टेस्टची सर्व ठिकाणी व्यवस्था करावी असं मी तरी सुचवू इच्छितो निश्चित आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकाराला आळा घालणं सोपं होईल सर विनंती आहे राहीकडे येते राहीसाठी प्रश्न आहे की राही तू विविध स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहेस ज्यावेळी ही सगळी प्रोसिजर होते त्यावेळी खेळाडूंनी ड्रग्ज घेतलेत की नाही याचा तपास करण्यासाठी कशा टेस्ट असतात कोणकोणत्या प्रोसिजरमधून तुम्हाला जावं लागतं सर्वप्रथम या टेस्ट अत्यंत रँडम पद्धतीने होतात म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना न देता या टेस्ट आमच्या होत असतात आणि पदक मिळायला मिळू दे किंवा न मिळू दे जसं मी म्हणलं की तुम्ही त्या एका स्पर्धेत सहभागी झालात म्हणजे तुमची कधीही ती टेस्ट होऊ शकते कित्येकदा तर असंही झालेलं आहे की माझ्या घरी रात्री अपरात्री पहाटेच्या वेळेला ना नाडाचे अधिकारी येतात आणि आमचं युरिन सॅम्पल घेऊन जातात त्यामुळे हे अत्यंत अचानक घडणाऱ्या गोष्टी असतात कारण ते तुम्हाला काय म्हण बेसावध जेव्हा तुम्ही असता किंवा स्पर्धेमध्ये कधी कधी स्पर्धेची तयारी करत असता त्यावेळेसुद्धा ही चाचणी करण्यात येते कारण बऱ्याचदा ड्रगचा वापर स्पर्धा नसते त्या कालावधीत केला जातो आणि त्याचा उपयोग मात्र स्पर्धेला होत असतो तर जेव्हा ही प्रक्रिया म्हणजे जेव्हा ते अधिकारी आमच्याकडे येतात स्पर्धेच्या दरम्यान किंवा त्या व्यतिरिक्त तेव्हा जोपर्यंत आम्ही युरिन सॅम्पल त्यांना देत नाही तोपर्यंत ते आमच्यासोबत असतात मग त्या वेळेमध्ये आम्ही कुठेही गेलो अगदी कुठेही तरी ते आमच्यासोबत येतात आणि तेव्हा आम्हाला तिथं सगळी कल्पना दिली जाते की समजा एखादं औषध तुमचं सुरू असेल की जे डोपिंग लिस्टमध्ये नाही आहे त्याची पूर्ण अफकोर्स पूर्ण खात्री केल्याशिवाय आम्ही कोणतंही औषध घेत नाही पण तरीसुद्धा ते औषध त्या फॉर्ममध्ये लिहून द्यावं लागतं आम्हाला की हे औषध किंवा एखादं सप्लिमेंट असेल एखादं विटॅमिन असेल की जे आपल्या रोजच्या जेवणा व्यतिरिक्त जे काही आपण घेतो आहे ते सगळं तिथं मेन्शन करावं लागतं आणि हे ड्रग जे आहेत हे इतकं सोपं नाही आहे की एखादा ड्रग आपल्याला आपल्या खेळाला अलाऊड आहे किंवा नाही आहे हे कळणं इतकं सोपं नाही आहे कारण बरेचसे असे ड्रग असतात की जे उदाहरणार्थ आज जर कुस्तीचा विषय आहे तर त्यांना जे ड्रग चालत नाहीत ते कदाचित एखादा शूटरने घेतले तर त्या तो बॅन होणार नाही किंवा एखादे बॅश जे ड्रग्ज जे शूटिंगसाठी बॅन आहेत ते कुस्तीच्या खेळाडूने घेतले तर तो बॅन होणार नाही त्यामुळं हे सगळे ड्रग्ज आहेत त्यांचे नियम आहेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे वाडाच्या वेबसाईटवरती वाडाच्या वेबसाईटवर जर खेळाडू गेले तर तिथे एज्युकेशन असं एक सेक्शन आहे तिथे तुम्ही संपूर्ण शिक्षण तुमच्या पर्टिक्युलरली तुमच्या खेळासाठी कोणते ड्रग चालतील नाही चालतील आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात की काही ड्रग्ज असे असतात की जे स्पर्धांमध्ये चालत नाहीत पण स्पर्धे व्यतिरिक्त तुम्ही घेतले तर चालू शकतात ते या एवढंच नाही तर एखादा ड्रग आपण घेतला तर तो आपल्या किती काळ शरीरात राहतो याचा कालावधी सुद्धा या वेबसाईटवरती असतो शिवाय हा ड्रग आपण कोणत्या पद्धतीनं घेतला म्हणजे तोंडावाटे घेतला मसलमध्ये इंजेक्ट करून घेतला का सलाईनद्वारे घेतला ह्या प्रकारावरती पण हे ड्रगच शरीरामध्ये प्रमाण किती दिवस राहणार आहे त्याचा परिणाम किती दिवस राहणार आहे या सगळ्याची माहिती वाडाच्या वेबसाईटवरती असते आणि आजकाल आपण खूप सर्रासपणे मेडिकलमध्ये जाऊन औषधं विकत घेत असतो तर त्याच्यावरचे कॉम्पोजिशन वाचून त्याच्यावरचे ड्रग लिस्ट आपण इंटरनेटवरती जर सर्च केली तर वाड्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला कळू शकतं की तुमच्या खेळासाठी हे ड्रग्ज अवेलेबल आहेत की नाही तर ह्या सगळ्याची काळजी घेऊन आम्हाला औषधं घ्यावी लागतात आणि ती जर आम्ही घेत असू तर जेव्हा डोपिंग टेस्ट होत असते तेव्हा ते आम्हाला मेन्शन करावी लागतात आता कधी कधी असंही होतं की एखादा खेळाडू ऍडमिट आहे आणि काय काय औषधांची घेणं गरजेचं असतं तर तेव्हा ते थेरापेटिक एक्झामिशन ज्याला म्हणतात की तुम्ही पूर्वकल्पना वाढायला द्यावी लागते की का ते औषध घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये दुसरा कोणताही पर्याय नसेल तरच असं एखादा औषध आपण घेऊ शकतो की जे अलाउड नाही पण आपण कन्झ्युम करतोय तर अशा जसं मी म्हणलं की हे इतकं सोपं नाही आहे पण ह्या सगळ्याची माहिती जेव्हा आम्ही ऑलिम्पिक खेळतो तर ऑफकोर्स वाडा ही काळजी घेतं की आम्हाला हे सगळं माहीत असलं पाहिजे कारण उद्या एखादा खेळाडू जेव्हा डोपिंगमध्ये अडकतो तेव्हा ते त्या घटनेची पूर्ण संपूर्ण जबाबदारी ही खेळाडूचीच असते आणि वाडा सुद्धा असंच मानते भले तुमच्या प्रशिक्षकांनी तुम्हाला शिकवलेलं असू देत किंवा एखाद्या टीममेटने शिकवलेलं असू देत काहीही असू दे किंवा कोचने एखादं औषध दिलं मी ते घेतलं मला माहीत मा नव्हतं हे हे एक्सप्लेनेशन कधीच मान्य केलं जाणार नाही त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही खेळाडूचीच आहे की कोणतंही ड्रग आपण आपल्या जेव्हा शरीरात आत टाकतोय तेव्हा ते योग्य आहे अयोग्य आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि वाडाच्या वेबसाईटच्या मार्गदर्शनाशिवाय होऊच शकत नाही नाही या सगळ्यामध्ये राही तू जो मुद्दा अगदी महत्वाचा उपस्थित केलास की एका स्पर्धेच्या विजयासाठी हे सगळे खेळाडू ड्रग्जचा इंटेक करतात आणि त्यानंतर अवघ्या आयुष्यभरासाठी त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात त्यामुळे आवाहन एवढंच आहे की एका स्पर्धेतल्या विजयासाठी स्वतःचं अवघं आयुष्य दावणीला बांधू नका अशा प्रकारची धोकादायक ड्रग्ज इंजेक्शन्स त्यांचं सेवन करू नका प्रवीण सर आणि राही तुमच्या दोघांचेही आभार या विषयासाठी बोलण्यासाठी आपण वेळ दिलात एबीपी माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट